सातशेद बारा शब्दाचा उगम कसा झाला साधारणपणे घराचा अथवा जागेचा व्यवहार करताना सात बाराचा उतारा आणावा लागतो हे बहुश्रुत आहे सात बारा हे कुठल्याही कायद्याचे कलम नव्हे ते अहिल्याबाई होळकरांनी दिलेले योगदान आहे त्यांनी सरकारी खर्चाने गरीब माणसाच्या दारात बारा फळसाडे लावली त्यातील सात झाडे त्या गरीबाची आणि पाच झाडे सरकारची बारा झाडांची निगा राखून सात झाडांची फळे स्वतःला घ्यायची आणि राहिलेल्या पाच झाडांची फळे सरकारी जमा करावयाची याला सातशे बारा असे म्हणू लागले गरीबांना फळे मिळण्यासाठी एक सरकारी दफ्तर निर्माण करून या झाडांची नोंद करण्यात आली या नोंदीच्या उताजाला सात बाराचा उतारा मिळण्याचा प्रघात पडला तो वास्ता चालू आहे धन्य ती महाराणी धन्यतीची दूरदृष्टी आपल्या शेतकरी मित्र न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद